गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आईसीएसई बोर्ड सब्जेक्ट मराठी क्लास फर्स्ट। आज अपन औ हे अक्षर किंवा स्वर शिकणार आहोत। औ मुलांनो, तुमच्या समोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे औषध, मेडिसिन। आपण जेव्हा आजारी होतो, हम जब बीमार गिरते हैं तब डॉक्टर के पास जाते हैं और वहां पर डॉक्टर हमें ये दवा यानी औषध देता है। आणि मग हे औषध खाल्ल्याने आपण बरे होतो, आपला आजार बरा होतो। असा हा जो औषध शब्द आहे, या औषध शब्दामध्ये सुरुवातीचं जे अक्षर आहे ते आहे औ। काय अक्षर आहे? औ। औ औषध, औषध या शब्दाचा सुरुवातीचा जो उच्चार आहे या फिर शुरुआत का जो आवाज है वो है औ। औ औषध, औ औषध। मुलांनो, त्याचप्रमाणे समोर अजून एक चित्र तुमच्या समोर आहे आणि ते आहे अवजार, टूल्स। या अवजार शब्दातील सुरुवातीचं जे अक्षर आहे ते आहे औ। औ अवजार, अवजार या शब्दाचा सुरुवातीचा जो उच्चार आहे तो आहे औ। औ अवजार, अवजार शब्द में शुरुआत में ही आपको दिखाई दे रहा है जो अक्षर है वो है औ। आप सभी को ध्यान औ इस लेटर पर देना है। औ, औ औजार, औ औजार। मुलांनो, तुमच्या समोर हे अजून एक चित्र आहे ते आहे आउत। आउत इथे शेतकरी आपल्या बैलांच्या साह्याने नांगरकी करतो, त्यालाच आउत असे म्हणतात। आणि या आउत शब्दातील सुरुवातीचा जो उच्चार आहे तो आहे आओ। आओ आउट, आओ आउट, आओ आउट। मुलांनो, आता आपण आओ या अक्षरापासून सुरू होणारे काही शब्द पाहणार आहोत। आओ इस अक्षर से स्टार्ट होने वाले कुछ और वर्ड यहां पर हम देखने वाले हैं जिनकी शुरुआत औ इस अक्षर से होने वाली है। औ, मुलांनो, तुमच्या समोर हा जो शब्द आहे तो आहे औदासीन्य। औदासीन्य या शब्दाची सुरुवात औ या अक्षराने झालेली आहे। सुरुवातीचा जो आवाज आहे तो आहे औ। इस शब्द की शुरुआत औ इस अक्षर से चालू हुई है। औ औदासीन्य, औ औदासीन्य। मुलांनो, तुमच्या समोर जो शब्द आहे तो आहे औषधे। आपण सुरुवातीला औषध असा शब्द पाहिला होता, त्याचा अनेकवचन औषधे। आणि औषधे शब्दाची सुरुवात ही सुद्धा औ या अक्षराने झालेली आहे। आपको यहाँ पर जो शब्द दिखाई दे रहा है वो है औषधे, और औषधे शब्द की स्टार्टिंग का जो लेटर है वो है औ। औ औषधे, औ औषधे। यहाँ पर आपके सामने जो वर्ड दिखाई दे रहा है औपचारिक, का शब्द है तो औपचारिक। औपचारिक इस वर्ड की शुरुआत भी औ इस
अक्षर से हो गई है, औ इस स्वर से हुई है। औपचारिक शब्दाची सुरुवात सुद्धा औ या अक्षराने झालेली आहे। औ औपचारिक, औ औपचारिक, औ औपचारिक। मुलांनो इथे सुद्धा तुमच्या स्क्रीन वर जो शब्द आहे तो आहे औदार्य। आणि औदार्य शब्दाची सुरुवात औ या अक्षराने झालेली आहे। औदार्य शब्द की जो शुरुआत है वो है औ इस अक्षर से, शुरुआत का आवाज है औ। औ औदार्य, औ औदार्य, औ औदार्य। मुलांनो इथे जो शब्द आहे तो ऑलरेडी आपला झालेला आहे, तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा पाहूया। आव आऊत, आव आऊत, आव आऊत, आव आऊत। इथे जो शब्द दिसत आहे तो आहे औद्योगिक। आगे आपके स्क्रीन पर जो वर्ड दिखाई दे रहा है वो है औद्योगिक। औद्योगिक इस वर्ड में भी शुरुआत औ इस अक्षर से हो गई है। औ औद्योगिक, औ औद्योगिक। आपको बार बार मैं कह रहा हूं औ इस लेटर पर आपको ध्यान देना है। औ औद्योगिक, औ औद्योगिक। समोर वर्ड जो लिहिलेला है तो है औषध। औ औषध, औ औषध। मग सुरुवातीला आपण औषध हा शब्द पाहिलेला होता, त्याच्यानंतर औषधचा औषधे हा शब्द पाहिलेला होता। आता पुन्हा आपण तो शब्द रिपीट केलाय औ औषध, औ औषध। मुलांना आपण औ हे जे स्वर आहे किंवा हे जे अक्षर आहे ते ओळखण्यास आपण शिकलेलो आहोत। हम लोग यहाँ पर सीखे कि किस तरह से आओ इस अक्षर का उपयोग होता है या औ अक्षर किस तरह से होता है। अभी हम लिखने की प्रैक्टिस करने वाले हैं कि औ ये जो अक्षर है उसे कैसे लिखते हैं। औ अक्षर लिखने की आता अपन इतने प्रैक्टिस करना रहो। समोर तुम्हारा स्क्रीन वर औ ये जो अक्षर दिखाई दे रहे हैं आप ध्यान से देखेंगे तो यहाँ पर एरोज, एट एरोज है। नंबर दिए उनको 1 to 8। इस तरह के जो एरोज है उनकी हेल्प लेकर हमें ये जो औ अक्षर है ये औ अक्षर लिखने की प्रैक्टिस करना है। आप अच्छे से देखेंगे तो शुरुआत नंबर 1 से हो गई। हमने इसके पहले भी अ आ ओ यहाँ तक प्रैक्टिस की है। वे अ आ ओ यहाँ पर ओनली ऊपर एक जो एक्स्ट्रा डंडी लगती है, दो डंडी लगती है। ओ में सिंगल डंडी थी और यहाँ पर आओ में दो डंडी लगती है। सेम वैसा ही है, नंबर 1 का एरो नंबर 2, नंबर 3 का एरो सामने जोड़ता है, नंबर 4 का एरो नीचे आता है, नंबर 5 का एक्स्ट्रा एरो आता है, नंबर 6 ऊपर कंप्लीट करके ऊपर 7 और 8 ऐसे दो डंडी लगती है। अशा प्रकारे इथे औ हे अक्षर तैयार होता है। किस तरह से 1 to 8 एरोज है और उस एरोज के हेल्प लेकर बाणांची मदद घेऊन आपण इथे औ या अक्षराची निर्मिती करू शकतो। औ काय अक्षर आहे ते, काय लेटर आहे ते, औ। मुलांनो तुमच्या समोर काही सेंटेन्स, काही वर्ड इथे दिलेले आहेत, आपण इथे वाचायचे आहेत। मी वाचतो इथे आणि तुम्ही फक्त व्यवस्थित ऐका। काही शब्द सुरुवातीला दिलेले आहेत, औरस, औजार, औषधालय, औदुंबर, चौक, नौका। या सर्व शब्दामध्ये जर तुम्ही पाहणार तर सुरुवातीला औ या अक्षर किंवा औ या स्वर कुठे ना कुठे यूज झालेला आहे। खाली औ औषध फार कडू आहे, औत शेतात चालवितात, गावाचे नाव औंद आहे।
त्या तीनही वाक्यामध्ये औषध या शब्दामध्ये औ औषधी सुवर्ण में औ दिखाई दे रहे, औ शेतात चालायचं सेकंड लाईन उसमें भी औ आणि गावाचे नाव औंध आहे, या तीनही वाक्य तीनों जो सेंटेंस में कहीं ना कहीं औ यूज किया गया है। बाजूला चित्रांची नावे वाचा आणि औ अक्षराला वर्तुळ करा। औक्षण औषधालय या चित्रा इथे सर्कल करायचे आहे, सर्कल करना है औक्षण औषधालय। औक्षण में पहला औ, औषधालय में भी औ, इसे हमें सर्कल करना है। मैं अशा प्रकार औ हा जो हे जे अक्षर है ते आपण इथे शिकलेलो आहोत।